नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आता अधिक महिना चालू आहे. अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मलमास किंवा धोंडाचा महिना असे म्हटले जाते. आणि या महिन्यात आपल्या जावई बापूंचा विशेष पाहुणचार असतो बरं का, कारण आपल्या प्रथेनुसार जावयांना नारायणाचे रूप मानले जाते. वर्षानंतर एकदा येणारा अधिक मास जावई मंडळींसाठी मोठी पर्वणीच असते बरं का. या निमित्ताने जावयाच्या पाहुणचाराचे बेत आखले जातात. तुपातील 33 अनारशाचे वाण, चांदी किंवा तांब्याची वस्तू आणि त्यावर एक दिवा असं लावून आपण आपल्या जावयांना देत असतो. द्वादशीच्या दिवशी आम्ही आमच्या जावयाचा असाच कौतुक सोहळा आयोजित केला होता, त्याचीच ही थोडीशी झलक.